तुम्हा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणाची समानता त्रिकोण आधारभूत समप्रमाणाच्या प्रमेयाचा अभ्यास केला ह्या व्हिडिओमध्ये आज आपण त्रिकोणाची समानता कोण 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 निकष म्हणजेच ए ए, ए क्रायटेरियाला समजून घेऊ तुम्ही सांगू शकता का की कोणतेही दोन त्रिकोण समजा त्रिकोण सी आणि त्रिकोण क्यू आर कधी समान असतील आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो होतो की दोन त्रिकोण तेव्हा समान असतात जेव्हा त्यांचे संगत समान असतात आणि संगत बाजू समप्रमाणात असतील आता प्रश्न असा आहे की आपल्याला त्रिकोणाच्या समानतेला पडताळण्यासाठी नेहमीच त्याच्या संगत बाजूंच्या सर्व जोड्यांची समानता आणि संगत बाजूंच्या सर्व जोड्यांच्या प्रमाणाची समानता यावर चर्चा करावी लागेल चला हे समजून घेण्यासाठी काही समकोण त्रिकोणांची मदत घेऊया तुम्ही सांगू शकता का कोणते त्रिकोण समकोण त्रिकोण असतात अगदी बरोबर तो त्रिकोण ज्यांचे संगत कोण समान असतात त्याला समकोण त्रिकोण असे म्हणतात समजा येथे सगळ्या त्रिकोणाचे संगत कोण क्रमशः ऐंशी साठ आणि चाळीस डिग्रीचे आहेत जर आपण त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यू आर वर लक्ष दिले तर असे दिसेल की यांच्या संगत बाजू ए बी पी क्यू बी सी क्यू आणि सी ए आर चे प्रमाण समान म्हणजेच एक अंश छेद दोन आहे आता जर आपण त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण एक्सवाय झेड ला पाहिले तर त्यांच्या संगत बाजू देखील समप्रमाणात आहेत तुम्ही सांगू शकता का त्रिकोण एम एन ओ आणि त्रिकोण पीक्यू आर च्या संगत बाजू कोणत्या प्रमाणात आहेत जर आपण त्रिकोण त्रिकोण आणि ला पाहिले तर आपल्याला असे लक्षात येते की संगत बाजूंचे प्रमाण तीन अंश छेद दोन आहे अशा प्रकारे जर आपण कोणत्याही दोन समकोण त्रिकोणांना पाहिले तर आपल्याला असे लक्षात येते की त्यांच्या संगत बाजू समप्रमाणात आहेत ही पद्धत आपल्याला दोन त्रिकोणाच्या समानतेच्या ह्या निष्कर्षापर्यंत आणते की जर कोणत्याही दोन त्रिकोणात संगत कोण समान असेल तर त्यांच्या बाजू एकाच प्रमाणात म्हणजेच समप्रमाणात असतात आणि त्याचमुळे हे त्रिकोण समकोण असतात ह्या निकषाला म्हणजेच क्रायटेरियाला त्रिकोणाच्या समानतेची कोण 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 अँगल 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 म्हणजेच ए ए, ए क्रायटेरिया असे म्हणतात येथे आपण असे म्हणू शकतो की समकोण त्रिकोण समान असतात आज ह्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणाच्या समानतेसाठी ए ए ए क्रायटेरियाला जाणून आणि समजून घेतले पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्यावर आधारित मनोरंजक उदाहरणे पाहूया